साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण। आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर, दत्त मंदिर, MSCB समोर, सांगली। संपर्क 8329098304, 9150051234। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, भारत सरकार पॅथर संघर्ष नायक, माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्र सांगली येथील अनाथ गोरगरीब लोकांना फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा सरचिटणीस अरुणभाऊ आठवले, शहर जिल्हा अध्यक्ष बापू सोनवणे, राजू सपकाळ, करण चंदन शिवे, हिमालय चंदन शिवे, सावली बेघरचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर आणि रिपब्लिकन पार्टी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन पार्टीचे नेते अरुणभाऊ आठवले यांनी मनोगत मांडले। बापूसाहेब सोनवणे यांनी प्रस्तावना केली, आभार मुस्तफा मुजावर यांनी केले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला। आज 25 डिसेंबर संघर्ष दिन, केंद्रीय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, बहुजन उदय सम्राट आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सांगली बेघर केंद्र येथे आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपण्याचा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला। यावेळी बापू सोनवणे शहर जिल्हाध्यक्ष, राजू सकपाळ, हिमालय, तसेच सांगली बेघर निवारा केंद्राचे प्रतीक मुजावर आणि तसेच टीम आमची रिपाईच्या वतीने आज फळे वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। सकाळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आठवले साहेबांचा वाढदिवस सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीचे लाडके नेतृत्व असल्यामुळे त्यांचा वाढदिवस जल्लोषात उत्साहात साजरा करण्यात येत आहे। गोरगरीब, बेघर, वंचित, शोषित लोकांना वाढदिवसानिमित्त फळे वाटपण्याचा कार्यक्रम आज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला। गोरगरीबांना एक संदेश वाढदिवसानिमित्त देऊ इच्छितो की वाढदिवस हा हॉटेलमध्ये किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा खर्च अपव्यय न टाळून तो गोरगरीबांच्या सान्निध्यात, रुग्णांच्या सान्निध्यात यशस्वीरित्या संपन्न केला पाहिजे असे आव्हान मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मी करीत आहे। आज 25 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सांगली बेघर वसाहतमध्ये आज बेघर लोकांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला। मला तरी असं वाटतं की प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्त ह्या बेघरांना मदत करणं योग्य वाटेल। इकडे तिकडे पैसा न खर्च करता बेघर रुग्णांना, बेघरांना, सगळ्यांना मदत करावा असं मी आवाहन करतो। सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्याच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की वंचितांना खायला द्या, बेघरांना खायला द्या, रुग्णालयांना खायला द्या। ही वाढदिवसानिमित्त खऱ्या तत्वानं हे वाढदिवस होईल की लोकांना खायला मुखात घातल्यानंतर हे वाढदिवस खऱ्याच अर्थानं मोठ्या प्रमाणात साजरा होईल असं माझं मत आहे। तरी पूर्ण सांगली जिल्ह्याच्या मी शहर जिल्हाध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा यांनी सगळ्यांनी फळं वाटपाचा याचा त्याचा खाण्यापिण्याचा कार्यक्रम राबवा, न हॉटेलमध्ये जाता, न दारू पिता, न काय करता हे वाढदिवस साजरा करावा असं आवाहन करतो। केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांचं वाढदिवस, त्यानिमित्त आमचे स्नेहमित्र आठवले आणि तसे ठोकळे दादा बापू सोनवणे यांनी एक असा उपक्रम राबवला की आपण या जिल्हा पातळीच्या पदावर असून आपण काय तर ज्या लोकांना देणं लागतो की आपण कुठं खर्च करायचा, तर यांच्या एक डोक्यात आलं की आबा हे सांगली केंद्र, सांगलीच्या ठिकाणी एक सावली बेघर केंद्र आहे,
या लोकांना काय अपेक्षा आहे आणि यांना काय देऊ वाटतं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या लोकांना आपण काय देऊ, तर म्हटले आम्ही छोटंसं म्हणजे आत्ता फळ वाटप करणार आहे, तरी त्याने त्या खुशीनं त्याने फळ वाटप केला आणि ह्या सर्व बेघरांचा आशीर्वाद या आठवले साहेबांना असेलच आणि त्यांनी ह्या जे धडाडीच्या कार्यकर्त्यांनी आत्ता जे फळ वाटप केलेलं आहेत त्यामुळे आमच्या सावली बेकर निवारा केंद्रातर्फे त्यांचा हार्दिक आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.